Hello dear student, now welcome in the online batch of Sai Academy of Science, Chandur Bazar. Standard 9th, Science या subject की online batch आपली start झाली लिया है, आणि आपला पहला chapter सुरू आहे, Laws of Motion. त्यामध्ये आपण काल जो topic बघितला तो होता speed चा, काल मी तुम्हाला speed म्हणजे काय समजून सांगितलं, ठीक है? Actually हा जो टॉपिक आहे याचं नाव आहे स्पीड अँड व्हेलॉसिटी. तर काल मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्पीड म्हणजे काय ते समजून सांगितलं आहे. तुम्ही मागचा व्हिडिओ जर बघितला तर तुम्हाला ते लक्षात येईल. आज मी तुम्हाला समजून सांगेल व्हेलॉसिटी म्हणजे काय, ठीक आहे? तर बघा, स्पीड आपण बघितलं की एक ऑब्जेक्ट एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जात असेल, ठीक आहे, तर तो किती फास्ट जातो, हाऊ फास्ट समथिंग इज मूव्हिंग, म्हणजे एखादा ऑब्जेक्ट एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जात असताना किती फास्ट तो जातो, त्याला म्हणतात स्पीड, ठीक आहे? मग स्पीड जर कॅल्क्युलेट करायचं आहे तुम्हाला, एक ऑब्जेक्ट एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जात आहे आणि तुम्हाला जर स्पीड कॅल्क्युलेट करत आहे, तर ऑब्जेक्ट जेव्हा एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी गेला तर त्यांना काही ना काही डिस्टन्स कवर केलं आणि त्याला काही ना काही वेळ लागला. बस या दोन गोष्टींचा यूज करून तुम्ही स्पीड काढू शकता. तर तुम्हाला हा फॉर्म्युला समोर दिसत आहे, स्पीड इक्वल टू टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल अपॉन टाइम रिक्वायर्ड, म्हणजे एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जात असताना जेवढं डिस्टन्स तुम्ही ट्रॅव्हल केलं ती व्हॅल्यू डिवायडेड बाय जेवढा तुम्हाला टाईम लागला, आणि जो काही तुमचा ॲन्सर येईल तो राहील तुमचा स्पीड, ठीक आहे? तर अशा प्रकारे काल मी तुम्हाला स्पीड डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. आज आपण बघू व्हेलॉसिटी. तर बघा खाली काय दिलेलं आहे, द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड इन अ वन डायरेक्शन, द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड इन वन डायरेक्शन बाय अन ऑब्जेक्ट, म्हणजे एखादा ऑब्जेक्ट म्हणजे एखादा कोणती वस्तू किंवा एखादी गाडी किंवा तुम्ही, ठीक आहे? काही एखादा ऑब्जेक्ट जर एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जात आहे म्हणजे तो काही ना काही डिस्टन्स ट्रॅव्हल करून राहिला. पण इथं काय शब्द आला आहे, इन अ वन डायरेक्शन. स्पीडमध्ये डायरेक्शनबद्दल म्हटलं नव्हतं आपण. एक ऑब्जेक्ट एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जात होता, डायरेक्शनचा उल्लेख नव्हता की कोणत्या डायरेक्शनने जात आहे. पण आता आपण काय म्हणत आहो की व्यक्ती किंवा ऑब्जेक्ट एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जात आहे, काहीतरी डिस्टन्स म्हणजे अंतर तो ट्रॅव्हल करून राहिला, पण तो पर्टिक्युलर डायरेक्शनने जात आहे इन अ युनिट टाईम. युनिट टाईम म्हणजे एक मिनटामध्ये जात असेल, एक सेकंडमध्ये जात असेल, एक हवरमध्ये जात असेल, एक दिवसमध्ये जात असेल, ठीक आहे? तर त्याला म्हणतात व्हेलॉसिटी, ठीक आहे? तर बघा कन्फ्यूज नाही व्हायचं स्पीड अँड व्हेलॉसिटीमध्ये. स्पीडमध्ये पण ऑब्जेक्ट एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जात आहे आणि व्हेलॉसिटी म्हणजे पण ऑब्जेक्ट एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जात आहे. फरक काय आहे, स्पीडमध्ये आपण डायरेक्शनचा उल्लेख करत नाही की ऑब्जेक्ट एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जात आहे फक्त, कोणत्या डायरेक्शनने जात आहे का असं म्हटलं नाही आपण स्पीडमध्ये. पण जर ऑब्जेक्ट एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जात आहे आणि पर्टिक्युलर डायरेक्शनने जात आहे, एका वन डायरेक्शनने जात आहे, तर त्याला स्पीड न म्हणता त्याला काय म्हटलं जाईल, त्याला व्हेलॉसिटी म्हटलं जाईल. बघा हिअर युनिट टाईम कॅन बी वन सेकंड, वन मिनिट, वन अवर. युनिट टाईम म्हणजे जर तो एका सेकंदामध्ये जात असेल किंवा तो एका मिनिटमध्ये जात असेल किंवा तो एखाद्या वन अवर. फॉर एक्झाम्पल, मी चांदूर बाजारवरून अमरावतीला 30 किलोमीटर या डिस्टन्स नॉर्थ साईडने जात आहो. काय म्हटलं, मी अमरावतीला जात आहो, मला एक तास लागला, एक तासात मी अमरावतीला पोहोचलो 30 किलोमीटर नॉर्थ डायरेक्शनने. काय म्हटलं, मी एका तासात चांदूरवरून अमरावतीला मी पोहोचलो. वेळ किती लागला, एक तास. एक तास म्हणजे युनिट टाईम. किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं, 30 किलोमीटर, पण कोणती डायरेक्शन, नॉर्थ डायरेक्शन. तर अशा वेळेस 30 किलोमीटर डिवायडेड बाय 1, ॲन्सर किती आला 30, आणि तेव्हा ते 30 काय राहील, व्हेलॉसिटी राहील, स्पीड राहणार नाही, कारण तिथं आपण डायरेक्शनचा उल्लेख केलेला आहे, ठीक आहे? इफ अ लार्ज युनिट आर यूज वन इयर कॅन ऑल्सो बी यूज युनिट ऑफ टाईम. तर ह्याचा एक फॉर्म्युला आहे, व्हेलॉसिटी इक्वल टू डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. डिस्प्लेसमेंट म्हणजे तुम्ही एक डिस्टन्स जर ट्रॅव्हल करू राहिले आणि ते पर्टिक्युलर डायरेक्शनने करून राहिले तर त्याला डिस्प्लेसमेंट म्हटलं जाईल, ठीक आहे? आता मी तुम्हाला अजून चांगल्या प्रकारे समजून सांगतो या व्हिडिओवरून, ठीक आहे? हा व्हिडिओ बघा. यामध्ये बघा, ए हा एक पॉईंट आहे, ए पॉईंटवरून एक गाडी निघाली आणि ते बी पॉईंटपर्यंत जाऊन पोचली, ठीक आहे? बी पॉईंटपर्यंत ती जाऊन पोचलेली आहे. तिनं डिस्टन्स किती कवर केलं, 10 मीटर. म्हणजे ए या स्पॉटवरून गाडी निघाली आणि बीपर्यंत जाऊन पोचली, किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं, 10 मीटर, ठीक आहे? आणि टाईम किती लागला, 5 सेकंद, ठीक आहे? टाईम किती लागला आहे, 5 सेकंद टाईम लागलेला आहे, ठीक आहे? पुढं बघा, डिस्टन्स मिळालं आणि टाईम पण मिळाला, ठीक आहे? तर आता बघा, डिस्टन्स आहे 10 मीटर आणि टाईम आहे 5 सेकंड, ठीक आहे? आणि आता मला जर स्पीड काढायचा, तर मी स्पीड कसा काढेल, स्पीड आपल्याला माहीत होता, डिस्टन्स अपॉन टाईम. जेवढंही टोटल डिस्टन्स त्या ऑब्जेक्टने ट्रॅव्हल केलं आणि त्याला जेवढाही वेळ लागला, त्याचा फॉर्म्युला आपल्याजवळ, स्पीड इक्वल टू डिस्टन्स अपॉन
टाइम आणि इथं डिस्टन्स किती आहे 10 मीटर आणि इथं टाइम किती आहे 5 सेकंद. तर ॲन्सर किती येईल आपलं 10 मीटर डिवायडेड बाय 5 सेकंद इक्वल टू ॲन्सर किती येईल 2 मीटर पर सेकंद. आता 2 मीटर पर सेकंद आपला काय झाला स्पीड झाला ठीक आहे, कारण इथं डायरेक्शनचा कोणताही उल्लेख नाही की एपासून कार बीपर्यंत गेली तर कोणत्या डायरेक्शनने गेली असं म्हटलं का नाही. तर स्पीड काय झाला 2 मीटर पर सेकंद, म्हणजे प्रत्येक सेकंदाला 2 मीटरपर्यंत गाडी गेली. ठीक आहे, हा काय होता स्पीड जो आपण आधी बघितला. ठीक आहे, एवढी फास्ट ती गाडी गेलेली आहे एपासून, प्रत्येक सेकंदाला 2 मीटर एवढं स्पीड हो त्या गाडीचा होता. ठीक आहे, आता आपण थोडं पुढं जाऊ. ठीक आहे, तर बघा डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट ह्या दोन गोष्टी तुमच्यासमोर आहे आता. तर जेव्हा आपण स्पीड म्हणतो तेव्हा फॉर्म्युला काय येते डिस्टन्स अपॉन टाईम, आणि जेव्हा आपण व्हिलॉसिटी म्हणतो तेव्हा फॉर्म्युला काय येते डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. ठीक आहे, काय म्हटलं मी, जेव्हा आपण डिस्टन्स म्हणतो तर फॉर्म्युला काय येते, सॉरी जेव्हा आपण स्पीड म्हणतो तर फॉर्म्युला काय येते डिस्टन्स अपॉन टाईम, आणि जेव्हा आपण व्हिलॉसिटी म्हणतो तर फॉर्म्युला काय येते डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. ठीक आहे, तर याच्यासाठी तुम्हाला डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंटमधला फरक माहीत पाहिजे. तर डिस्टन्स म्हणजे काय बघा, हे बघा हा एक पॉईंट आहे तिथून गाडी निघाली आणि दुसऱ्या पॉईंटपर्यंत जाऊन पोचली. आता ही जी रेड कलरची कार आहे ती एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाऊन पोचली, पण कोणत्या डायरेक्शनने पोचली, वरच्या साईडने, लेफ्ट साईडने, राईट साईडने, कोणतीही डायरेक्शन दिलेली नाही, पण ती जाऊन कुठंतरी पोचली. ठीक आहे, तर या कारने डिस्टन्स कव्हर केला, या कारने काय कव्हर केलं डिस्टन्स. आणि जेव्हा आणि डिस्टन्स ही स्केलर क्वांटिटी आहे, कारण की डिस्टन्स सांगत असताना कधीही आपण डायरेक्शनचा उल्लेख करत नाही. ऑब्जेक्ट एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी गेला, कोणत्या डायरेक्शनने गेला माहीत नाही, सांगितलेलं आहे का नाही, म्हणून डिस्टन्स ही स्केलर क्वांटिटी आहे, कारण ती फक्त नंबरसोबत रिप्रेझेंट केल्या जाते. जसं मी म्हणालो डिस्टन्स 20 किलोमीटर, तर 20 किलोमीटर डायरेक्शनचा उल्लेख आला का नाही, फक्त व्हॅल्यू सांगितली ना आपण, तर ती झाली स्केलर क्वांटिटी. ठीक आहे, पुढं बघा डिस्प्लेसमेंटबद्दल काय म्हटलं आहे की 5 मीटर टुवर्ड्स द राईट. आता बघा डायरेक्शन आली टुवर्ड्स द राईट साईड म्हटलं आहे ना, म्हणजे एपासून बीपर्यंत कार गेली पण कोणत्या डायरेक्शनने, राईट साईडने गेलेली आहे. इथं डायरेक्शनचा उल्लेख झाला ना, म्हणून या अंतराला डिस्टन्स न म्हणता डिस्प्लेसमेंट म्हटल्या जाईल, कारण तिथं डायरेक्शनचा उल्लेख झाला. आणि डायरेक्शनचा जर उल्लेख झाला तर त्याला म्हणतात व्हेक्टर क्वांटिटी, म्हणून डिस्प्लेसमेंट काय आहे व्हेक्टर क्वांटिटी आहे, कारण 5 मीटर टुवर्ड द राईट. आपण 5 मीटर पण म्हटलं आणि दिशा पण म्हटली राईट, म्हणजे व्हॅल्यू पण आली आणि दिशा पण आल्या, या दोन्ही गोष्टी आल्या, म्हणजे स्पीड 5 मीटर प्लस डायरेक्शन राईट, तर याला म्हणतात डिस्प्लेसमेंट. म्हणून डिस्प्लेसमेंट काय असते व्हेक्टर क्वांटिटी असते, कारण त्याच्यासोबत कशाचा उल्लेख होतो डायरेक्शनचा उल्लेख होतो. ठीक आहे, बघा आता इथं स्पीड किती आहे 30 मीटर पर सेकंद, किती आहे 30 मीटर पर सेकंद. ठीक आहे, आणि तर बघा स्पीड आहे 30 मीटर पर सेकंद, पण कार कोणत्या दिशेने गेली राईट लेफ्ट वरतं माहीत नाही, म्हणून स्पीड इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम आपल्याजवळ फॉर्म्युला असते, कारण स्पीडमध्ये आपण डायरेक्शन सांगत नाही. पण इकडे बघा स्पीड प्लस डायरेक्शन, स्पीड आहे आणि त्याला डायरेक्शन पण आहे, तर त्याला काय म्हटलं जाईल व्हिलॉसिटी. जसं 30 मीटर पर सेकंड टुवर्ड द नॉर्थ, ते 30 मीटर पर सेकंद गेला पण कुठं गेला नॉर्थ साईडने गेला, तिथं स्पीड पण आला 30 मीटर पर सेकंद आणि डायरेक्शन पण आली नॉर्थ, त्याच्यामुळे हा ही काय झाली व्हिलॉसिटी. तर बघा व्हिलॉसिटीचा फॉर्म्युला आहे डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. ठीक आहे, तर लक्षात आलं तुम्हाला व्हिलॉसिटी, म्हणून व्हिलॉसिटी ही व्हेक्टर क्वांटिटी आहे. ठीक आहे, बघा स्पीड आणि व्हिलॉसिटीबद्दल आपण थोडंसं अजून बघू. तर बघा हा एक एक्झाम्पल बघा ज्याच्यामध्ये तुम्हाला स्पीड आणि व्हिलॉसिटीचा डिफरन्स कळेल. बघा ए हा ए पॉईंट जिथं एक घर आहे, बी पॉईंट तिथं एक घर आहे. तर बघा वरचं बघा रोड 1 तिथं 30 किलोमीटर म्हटलेलं आहे. ठीक आहे, डायरेक्शनचा उल्लेख आहे का, 30 किलोमीटर समोर डायरेक्शन सांगितली का नाही, तर 30 किलोमीटर काय झाला स्पीड, कारण फक्त व्हॅल्यू सांगितलेली आहे 30 किलोमीटर. म्हणजे ए ठिकाणावरून बी ठिकाणी जात असताना तुम्ही 30 किलोमीटरने गेले, कोणत्या दिशेने गेले माहीत नाही, पण 30 किलोमीटरने गेले, तर अशा वेळेस 30 किलोमीटर काय झाला स्पीड. आणि आता खालचं बघा रोड 2 तिथं म्हटलं 18 किलोमीटर साऊथ. आता इथं 18 किलोमीटर म्हटलं सोबत डायरेक्शन पण म्हटली, तर मग 18 किलोमीटर काय झाला व्हिलॉसिटी, कारण की 18 सोबत काय आहे डायरेक्शन दिलेली आहे. व्हॅल्यूसोबत डायरेक्शन दिलेली असेल तर ती काय असते
व्हिलॉसिटी. आणि वरता व्हॅल्यूसोबत डायरेक्शन आहे का 30 किलोमीटरसोबत? नाही. तर 30 किलोमीटर काय झाला? स्पीड. तशा प्रकारे व्हिलॉसिटी आणि स्पीडमधला फरक तुम्हाला माहीत पाहिजे. व्हिलॉसिटी आणि स्पीड सारखे नाही. तर बघा, दोन्ही ठिकाणी कार तुम्हाला दिसेल, ठीक आहे, ती रोड 1 आणि रोड 2, ठीक आहे. तर बघा, आता पहिली कार रोड 1 गेली, कोणतीही डायरेक्शन फॉलो न करता ती एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी गेली, 5 hour तिला लागली. आणि दुसरी कार डायरेक्ट पर्टिक्युलर साऊथ डायरेक्शनने गेली तर तिला 2 hours लागली, ठीक आहे. तशा प्रकारे स्पीड आणि विलास, तर इथं बघा स्पीड काढलेला आहे आपण की 30 किलोमीटर. रोड 1 जो होता त्याची लेन किती होती? 30 किलोमीटर. वेळ किती लागला? 5 hour. तर स्पीड किती आला? 6 किलोमीटर पर आवर, म्हणजे 30 / 5. आणि आता आपण काय करू? व्हिलॉसिटी. व्हिलॉसिटी बघा, व्हिलॉसिटी म्हणजे 18 किलोमीटर साऊथ, कारण की व्हॅल्यू अँड डायरेक्शन आहे. आणि किती वेळ लागला? 2 hour. तर व्हिलॉसिटी किती निघेल? तर व्हिलॉसिटी निघेल 9 किलोमीटर पर आवर साऊथ. बघा, डायरेक्शन आली 9 किलोमीटर पर आवर साऊथ. तर व्हॅल्यूसोबत डायरेक्शन आली तर ती आहे व्हिलॉसिटी, म्हणजे स्पीड प्लस डायरेक्शन असेल तर व्हिलॉसिटी, आणि फक्त व्हॅल्यू दिलेली असेल तर तो स्पीड. ठीक आहे, तेवढा इझी हा कॉन्सेप्ट आहे, ठीक आहे, ज्यामध्ये काही हार्ड नव्हतं मला असं वाटते. खूप इझी होता. लक्षात जर तुम्हाला आलं नाही तर तुम्ही पुन्हा व्हिडिओ बघा, मागचा पण व्हिडिओ बघा आणि हा पण पुन्हा बघा, ठीक आहे. बघा, व्हिलॉसिटीचा फॉर्मुला डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम जे मी तुम्हाला आधी सांगितलेला आहे. तर अशा प्रकारे हा एकदम इझी कॉन्सेप्ट होता, ठीक आहे. तर हे काही तुम्हाला अडचण आली तर तुम्ही मला विचारा, ग्रुपवर मेसेज करा, मी तुम्हाला त्याचे अन्सर देईन. हे व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्समध्ये शेअर करा, म्हणजे जेणेकरून त्यांना पण कॉन्सेप्ट समजेल, ते पण आपल्या बॅचला जॉईन होतील, ठीक आहे. मी तुम्हाला ग्रुपवर जेव्हा लिंक पाठवतो तेव्हा तुम्ही यूट्यूब, त्या लिंकवर जेव्हा तुम्ही क्लिक करता तेव्हा तुम्ही यूट्यूबवर जाता. तर यूट्यूबवर गेल्यानंतर तिथं व्हिडिओला तुम्ही लाईक करा, शेअर करा तिथून व्हिडिओला, चॅनलला सबस्क्राईब करा, ठीक आहे. तर पुढचा जो टॉपिक आहे आपला, तो आपण पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये बघू, ठीक आहे. थँक्यू.